पिंपरी चिंचवड मधील मोरवाडी चौक येथून सुरू झालेला हा धनगर समाजाचा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर येऊन धडकलाय. रस्त्यावरून मिरवणूक काढून सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण द्यावाशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नानंतर 1950 अनुसूचित जाती जमातीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात धनगर समाजाचा अभ्यास करून ह्या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत 36वा क्रमांक देण्यात आला. मात्र राज्यकर्त्यांनी अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाही. परिणामी हा समाज विकासापासून दूर असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. त्याचबरोबर धनगर आणि धनगर समाजातील विवाद आणि राजकीय इच्छेपोटी धनगर समाजाला आरक्षण देण्यात विलंब होत आहे. मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा आक्रोश कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. आंदोलन करतच राहणार, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. आणि आंदोलन आम्ही एकदम गांधीगिरी पद्धतीने करणार. कुठल्याही परिस्थितीत शासकीय नुकसान शासकीय अशासकीय नुकसान होऊन देणार नाही. लोकांना वेठीस धरणार नाही. लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही. जेणेकरून लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर सतत राहिली पाहिजे. मराठा आरक्षणासारखेच धनगर समाजाला देखील आश्वासन मिळेल का, त्यांच्या मागण्या मान्य होतील का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.